इंसान होना तो भाग्य की बात है, इंसान होना तो भाग्य की बात है, लेकिन आप जैसा कीर्तनकार होना
सौभाग्य की बात है, सौभाग्य की बात है। गोड मार्मिक चिंतन केलं निश्चितच आपल्या बोधरंग ग्रामस्थांचं परिवर्तन सर्वात शेवटी शेवटी भावूक झाले। गोड असं चिंतन केलं त्याबद्दल भदर कुटुंबाच्या वतीने आपले आभार। यानंतर प्रथमतः राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण दीपकजी महाराज गांगर्डे श्रद्धांजली वाहतील। दोन शब्द होतो, दोन वेळ होऊन गेलेली आहे। हा वेळ झालाय, पाहुणे एक वाजले आबा म्हणते, त्याच्यामुळे झाला आता जेवायचे। हा दोन मिनिटांमध्ये श्रद्धांजली होणार आहे। आबांना नको म्हणी धरू, चला गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिले त्या कीर्ती जगा माझी। असे असणारे आपल्यातून निघून गेलेले वर्ष पूर्ण झाले असणारे जगन्नाथ जगन्नाथ आबा, मनुष्य किती दिवस जगला याला किंमत नाही, कसा जगला याला फार मोठी किंमत आहे। म्हणून आबा सुंदर असं जीवन जगले आणि त्यांच्या पाठीमागे असणारे त्यांचे पुतणी असतील, त्यांचे मुलं असतील, त्यांनी हा सुंदर उपक्रम केला। त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी केलेला हा जो कार्यक्रम आहे, आपणला सुद्धा आज खूप आनंद होत असेल की धन्य झालो मी, अशी मुलं माझ्या पोटी जन्माला आले। म्हणून शुद्ध गुजा पोटी फळे रसाळ गोमटी, अशी मुलं जन्माला आले, धन्यवाद। म्हणून माझ्याकडून आपणना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो। धन्यवाद महाराज। आता यानंतर वेळ होऊन गेलेली आहे, कृपया स्नेह बोलते केल्याशिवाय कोणी जाऊ नका। युवा मित्र मंडळ, सागर युवा मित्र मंडळ, सर्व कृपया वाढण्याची व्यवस्था करा। कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। बोला कोंडली कोल्हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, आत्माराम बाबा की जय। कृपया वाढण्याची युवा मित्र मंडळ, कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। स्नेहभोजन करायचं कोणी जाऊ नका, लगेचच पंगत धरून बसा, वेळ होऊन गेलेली आहे। तरुण मंडळ चला, मागे बसलेले युवा मित्र मंडळ, त्यांनी बंद केले वाटत आवाज आला काही, बंद कर आता कवर ठेवतो, बंद केलं का? नाही बंद केलं मी, मी काय बंद करत होतो। 50% महिला बसते तरी चालतील, 50% महिला बसा, 50% पुरुष बसतील। जे लांबून आलेले दुरून आलेले पाहुणे मंडळी असतील कृपया त्यांनी प्रथम तर जेवण करण्यासाठी बसून घ्या। चला कोणत्या वेळ करूया, चला गुरुजन सर्व काळकरी कृपया तुम्ही जेवण करण्यासाठी बसून घ्या। गोड अशी साठ लाभली, आपलं श्रीफळ घेतल्याशिवाय कृपया कोणी जाऊ नका। कॅमेरा ठेवता आबाकडे असा, गोळा कर सगळे, हा